बेकारीवर ते बोलत नाहीत, महागाईवर बोलत नाहीत, निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी झाली आहे याविषयी ते बोलत नाहीत आणि विरोधकांवर जुनेच मुद्दे घेऊन चिखलफेक करत बसतात. पण जसा असली नकलीचा मुद्दा बुमरँग होऊ शकतो तसाच वाढती महागाई, वाढती बेकारी हे मुद्दे सुद्धा मोदी सरकारवर बुमरँग होऊ शकतात. 400 पार वगैरे घोषणा त्यांनी केली असेल तरी सुद्धा 400 गाठतील असं बहुसंख्य विश्लेषकांना वाटत नाहीये. परंतु लोकांमधला असंतोष महागाई आणि बेकारीबद्दलचा जर वाढला तर भावनिक मुद्द्यांचा मोदींना काहीही उपयोग होणार नाही. फक्त विरोधक याचा कसा वापर करून घेतात, विरोधक लोकांपर्यंत काय पोहोचवतात आणि कसं पोहोचवतात यावर अनेक गोष्टी अवलंबून राहतील. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षांच्या आणि मोदींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण गेल्या वेळी म्हणजे 2019 साली महाराष्ट्रातल्या 48 पैकी 41 जागा या भाजपला आणि शिवसेनेला, त्यावेळेला शिवसेना भाजप बरोबर होती, शिवसेनेला मिळाल्या होत्या. आत्तापर्यंत जे सगळे सर्वे आले आहेत ते असं दाखवत आहेत की महाविकास आघाडी किंचित का होईना पण महायुतीच्या पुढे आहे. महाविकास आघाडीला 25 ते 28 जागा मिळू शकतात. जर महायुतीने जोर मारला तर या जागा अर्ध्या अर्ध्या होऊ शकतात अशी शक्यता आहे. मित्र हो, त्यामुळेच असेल कदाचित, पण नरेंद्र मोदी आणि त्यापाठोपाठ अमित शाह सतत महाराष्ट्रामध्ये येत आहेत, महाराष्ट्रामध्ये सभा घेत आहेत आणि आपला प्रभाव महाराष्ट्राच्या मतदारांवर पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये झालेल्या एका सभेमध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की ही जी लढाई आहे लोकसभेची ती यावेळी नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. म्हणजे बारामतीत जाऊनसुद्धा त्यांनी शरद पवारांचं नाव घेतलं नव्हतं. पण कदाचित नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या सल्लागारांना हे मान्य नसावं. महाराष्ट्रातली लढाई ही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी नाही, महाराष्ट्रातली लढाई ही मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशी आहे असं मोदींच्या सल्लागारांना वाटत असावं. म्हणूनच महाराष्ट्रातल्या आपल्या पहिल्या 2 सभांमध्ये नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंवर आणि शरद पवारांवर थेट हल्ला चढवला. त्यांनीच असली नकलीचा हा जो वाद आहे तो उकरून काढला. ते असं म्हणाले की आमच्याबरोबर जी आहे ती अस्सल शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तोसुद्धा अस्सल आहे, असली आहे. पण आमच्या विरोधात जी आहे ती शिवसेनासुद्धा असली नाही, ती नकली आहे आणि शरद पवारांचा जो पक्ष आहे तोही नकली आहे. मोदींनी हे बोलल्यावर अमित शाह कशाला मागे राहत आहेत. त्यांनी आपल्या सभेमध्येसुद्धा उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना आहे आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नकली पक्ष आहे अशी टीका केली. आता हा जो असली नकलीचा वाद आहे त्याला उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांनी उत्तर तर द्यायला पाहिजे, उत्तर देणारच नाहीत असं प्रचारामध्ये कसं होईल. शरद पवारांनी तरी अजून त्याला उत्तर दिलेलं नाही, त्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलेलं दिसत आहे. पण उद्धव ठाकरेंनी पालघरच्या सभेमध्ये मोदी शहांच्या या टीकेला सणसणीत उत्तर दिलं, म्हणजे जवळजवळ त्यांनी बॉक्सिंगमधला पंचस मारला. ते असं म्हणतात, मोदींना त्यांनी सांगितलं की आमच्या शिवसेनेला नकली म्हणायला, ती म्हणजे काय, तुमचं पदवीचं प्रमाणपत्र आहे, तुमचं डिग्री सर्टिफिकेट आहे. आता मोदींची डिग्री तथा कथित पॉलिटिकल सायन्सची डिग्री आणि त्याचं खरं खोटं सर्टिफिकेट हा वादाचा मुद्दा झालेला आहे आणि भाजपच्या दृष्टीने ती एक दुखरी जागा आहे, जखम ओली आहे असं म्हणा. यासाठी मोदींचं शिक्षण काय, मोदींची डिग्री काय, मोदींची शैक्षणिक पात्रता काय हे अजून पुराव्यानिशी सिद्ध झालेलं नाही. अरविंद केजरीवाल यांनी त्याविरुद्ध मोहीम चालवली, अरविंद केजरीवालने RTI केलं, गुजरात सरकारकडे गेले, पण सरकारी यंत्रणेने गुजरातमध्ये असो किंवा दिल्लीत असो दोन्ही ठिकाणी मोदींना वाचवलेलं आहे. उद्धव ठाकरेंना नकली म्हटल्यावर उद्धव ठाकरेंनी थेट मोदींची ही तथाकथित नकली डिग्रीज काढली आणि मोदींना वेदना दिल्या, यामध्ये काही शंका नाही आहे. आता भाजपवाले हा कांगावा करतील की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत त्यामुळे तुम्ही पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी अशी जाहीरपणे शंका कशी का व्यक्त करता. पण उद्धव ठाकरेंनी त्यातूनही आपली सुटका करून घेतली. त्यांनी आधीच सांगितलं की निवडणुकीच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्याप्रमाणे वागत नाहीत, विरोधी पक्षांवर वाटेल ती टीका करतात, त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांच्यावर जी टीका करू ती वैयक्तिक टीका आहे असं म्हणा. पंतप्रधानांच्या पदाला आम्ही काही कलंक लावतोय किंवा आम्ही त्याच्यावर हल्ला करतोय असं मानू नका. त्यामुळे थेट मोदींचे वाभाडे काढायला हरकत नाही असंच त्यांनी सुचवलं. मुद्दा एवढाच आहे, हा जो असली नकलीचा वाद आहे म्हणजे शिवसेना नकली, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नकली की मोदींचं सर्टिफिकेट नकली, हा वाद जो आहे
तो कदाचित भारतीय जनता पक्षाच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातल्या मतदारांना उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नकली आहे, मुळात ही टीकाच पटणार नाही आणि पचणारसुद्धा नाही. कारण उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे ती मूळ 1966 साली बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली आहे आणि त्याची सगळी वाटचाल ही या मतदारांनी त्यांच्या अनेक पिढ्यांनी बघितलेली आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1999 साली शरद पवारांनी स्थापन केला आणि एवढ्या वर्षातली त्यांची वाटचालही या मतदारांनी बघितलेली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने किंवा अमित शहांच्या पाठिंब्याने, भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंची मूळ शिवसेना आता उद्धव ठाकरेंकडे असलेली हायजॅक केली आणि दुसरीकडे अजित पवार यांनी शरद पवारांची शिवसेना हायजॅक केली. असंच महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मतदारांचं मत आहे. भाजपचा पाठिंबा नसता तर अशा प्रकारे मूळ पक्ष हायजॅक करणं या दोघांनाही शक्य झालं नसतं असंच बहुसंख्य मतदारांना वाटतंय, असं आजपर्यंत झालेल्या सर्व सर्वेमध्ये दिसून आलेलं आहे. एकनाथ शिंदेंबद्दल, अजित पवारांबद्दल मतदारांना फारशी सहानुभूती नाही, म्हणूनच त्यांना 4-5% मतं फक्त मिळत आहेत, हेही या प्रत्येक सर्वेमध्ये दिसून आलेलं आहे. आणि भाजपने हा जो सगळा उपद्व्याप केला उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचा आणि शरद पवारांचा पक्ष फोडण्याचा, तो सर्वसाधारण मतदारांना मान्य नाही हेही या सर्व्हेतून स्पष्ट झालेलं आहे. अनेक लोकांनी टी व्ही चॅनलकडे, वेब पोर्टल्सकडे तशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यामुळे आता जर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी हा असली नकलीचा वाद जर उकरून काढला तर पुन्हा एकदा मतदारांच्या आठवणी चाळवल्या जातील. ते 2022 जेव्हा शिंदेंनी बंड केलं तिथे जातील आणि मग त्यांच्या मनातला हा जो राग आहे, हा जो संताप आहे, तो पुन्हा एकदा जिवंत होईल, उफाळून होईल अशी येईल अशी भीती भाजपच्या सल्लागारांना, म्हणजे मोदींच्या सल्लागारांना वाटते. आधी त्यांची योजना अशी होती की महाराष्ट्रामध्ये शिवसेना या मुद्द्यावर बोलायचंच नाही, थेट नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच लढाई असं दाखवायचं, जे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस 12 बोलले होते. पण ते नाणं काही चालत नाही आहे हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरेंविरुद्ध बोललं पाहिजे, शरद पवारांविरुद्ध बोललं पाहिजे, थेट नकलीपणाचा आरोप मोदींनी केला. आता असं आहे की 2022 जेव्हा एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली किंवा त्यानंतर अजित पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, तेव्हा मतदारांची जी प्रतिक्रिया होती ती तेवढी तीव्र आज राहिलेली नाही आहे. पण 2022 ज्या घटना पाहिल्यात तुम्ही, तर लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका व्हायच्या होत्या, त्यामध्ये मुंबई महापालिका निवडणूक ही महत्त्वाची होती शिवसेनेच्या दृष्टीने. महापालिका निवडणुका भारतीय जनता पक्षाने सातत्याने पुढे ढकलल्या असा आरोप झालेला आहे आणि पुढे अशासाठी ढकलल्या की पक्ष फुटल्यावर, म्हणजे शिंदेंची गद्दारी झाल्यावर मतदारांमध्ये जो राग आहे त्याचा फटका भाजपला बसू दे म्हणून या निवडणुका पुढे ढकलल्या असं म्हटलं गेलं आहे सातत्याने, तेही त्यावेळेलाही म्हटलं गेलं आहे. एक पर्याय असा आला होता की महापालिका निवडणुका घेण्याआधी विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात किंवा लोकसभा आणि विधानसभा एकत्र घ्याव्यात, पण तेही भाजपने नाकारलं. याचं कारण असं की नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा भाजपच्या श्रेष्ठीनं असं वाटतंय की महाराष्ट्रात जी निवडणूक पहिल्यांदा होईल त्या निवडणुकीमध्ये भाजपला फटका बसेल, याचं कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी जी गद्दारी केली आहे तिच्याविरुद्ध जनरल पब्लिकमध्ये, मतदारांमध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये राग आहे. त्यामुळे तो राग कुठच्या तरी पहिल्या निवडणुकीत बाहेर येणार, म्हणून मग महापालिका निवडणुका पुढे ढकलायचं ठरलं, विधानसभा निवडणूकही आता घ्यायची नाही, लोकसभेनंतरच घ्यायची असं ठरलं. आणि लोकसभा निवडणुकीत आपल्याकडे नरेंद्र मोदी हे नाणं आहे, त्यामुळे एका बाजूला शिंदे आणि अजित पवार यांच्या गद्दारीबद्दल असलेला राग आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींचं काम, अशा दोन बाजू असताना नरेंद्र मोदी त्यामध्ये वरचढ ठरतील असं भाजपच्या या सल्लागारांना वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी लोकसभा निवडणूक आधी घ्यायची ठरली, म्हणजे जो काय परिणाम व्हायचा तो विधानसभा निवडणुकीवर होऊ दे किंवा महापालिका निवडणुकीवर होऊ दे, पण लोकसभा निवडणुकीवर तो होता कामा नये. मात्र आता महाराष्ट्रात असं दिसतंय की परिणाम जो होणार आहे तो लोकसभा निवडणुकीवरही होणार आहे, विधानसभा निवडणुकीवर होणार आहे आणि महापालिका निवडणुकीवर होणार आहे. कारण उद्धव ठाकरेंचा प्रचार अत्यंत आक्रमकपणे चालू आहे, त्याला लोक प्रतिसाद देत आहे आणि शरद पवारांनाही सहानुभूती मिळते असं दिसून आलेलं आहे. बारामतीमध्ये जो पवार कुटुंबातच संघर्ष होणार आहे त्यामध्ये लोकांची सहानुभूती ही शरद पवारांच्या बाजूला आहे हे दिसून आलेलं आहे. आणि अजित पवार जे एक वाह्यात स्टेटमेंट्स करत आहेत, वाह्यात शेरे मारत आहेत, त्यामुळे शरद पवारांची सहानुभूती
वाढत चाललेली आहे. शरद पवार तर आपल्या जुन्या विरोधकांनाही जाऊन भेटतायत, लोकांचं गुडविल पुन्हा एकदा जागं करायचा प्रयत्न करतायत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे किंवा शरद पवार असा संघर्ष होणार आहे. आणि जर असली नकली हा वाद जर जागवला मोदी किंवा शहानी, तर त्याचा मोठा परिणाम हा या निवडणुकीवर होऊ शकतो. लोक भाजपच्या विरोधात, कारण भाजपने हे जे खलनायकी कृत्य केलेलं आहे ते लोकांना मान्य नाही आहे, लोकं भाजपच्या विरोधात मतदान करतील अशी भीती आता भाजपच्याच लोकांना वाटायला लागलेली आहे. त्यापेक्षा आपण मोदींचं नाणं जर खणखणीत वाजवलं, 370 कलम रद्द करणं वगैरे, ज्याला लोकांचा पाठिंबा आहे असे मोदींची जी कामं आहेत ती जर अधोरेखित केली, तिचा जर प्रचार केला, तर कदाचित हा गद्दारीचा जो मुद्दा आहे तो मागे पडेल असंही भाजपच्या या लोकांना वाटतंय. माहीत नाही, पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनीच हा मुद्दा काढल्यामुळे या सगळ्यांची अडचण झालेली आहे. आणि आता उद्धव ठाकरेंनी तर मोदींचं नकली डिग्री सर्टिफिकेट काढल्यामुळे आता विरोधसुद्धा आक्रमक होणार अशी चिन्हं आहेत. पण जर हा असली नकलीचा वाद चिघळला तर तो भारतीय जनता पक्षाला कठीण जाईल, कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नकली म्हणून हिणवणं हे महाराष्ट्रातल्या लोकांना मान्य होण्यासारखं नाही. अर्थात हे नरेंद्र मोदींना कोण सांगणार, कारण नरेंद्र मोदी 10 वर्ष सत्तेत राहूनसुद्धा आपल्या कामाविषयी बोलत नाहीत, ते विरोधकांवर वाटेल ते आरोप करतात. उदाहरणार्थ काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावर त्या जाहीरनाम्याच्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे असा त्यांनी आरोप केला. परवा एका भाषणामध्ये त्यांनी शाकाहारावरून विरोधकांवर आरोप केले की नवरात्रीच्या दिवसांमध्ये किंवा श्रावणामध्ये विरोधकांपैकी काही नेते मटण खातात किंवा मांसाहार करतात, यावरून त्यांनी विरोधकांची चेष्टा केली. तेव्हा नरेंद्र मोदी हे काही मुद्द्यावर बोलणारे राजकारणी नाहीत, 10 वर्ष सत्तेत राहून एक स्ट्रॉंग लीडर म्हणून प्रतिमा होऊनसुद्धा नरेंद्र मोदी अजूनही आपल्या कामाबाबत बोलत नाहीत. आणि अशा प्रकारचे जे भावनिक मुद्दे आहेत, शाकाहार मांसाहार किंवा मुस्लिम धार्जिणेपणा, असेच काढतात. यापुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्रातसुद्धा उद्धव ठाकरेंवर किंवा शरद पवारांवर मुस्लिम धार्जिणेपणाचा आरोप केला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड्सचा एवढा मोठा घोटाळा आहे, त्यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप झाला आहे, तरी नरेंद्र मोदी या मुद्द्याला हातच घालत नाही आहेत. जिथे तिथे प्रचारात जातात तिथे त्यांचे सर्व मुद्दे जुने आहेत, एकही मुद्दा नवा नाही आहे, किंवा आपलं कर्तृत्व सांगणारा मुद्दाच त्यांच्याकडे आहे की नाही अशी शंका येते. खरं तर हे असली नकली असेल, मुस्लिम धार्जिणेपणा असेल किंवा शाकाहार मांसाहार असेल, असले मुद्दे काढण्याऐवजी नरेंद्र मोदींनी लक्ष द्यावेत असे मुद्दे एका सर्व्हेतून बाहेर आलेले आहेत. लोकनीती CSDS या प्रतिष्ठित संस्थेने हा सर्व्हे केला आहे. त्याच्यामध्ये जागा किती मिळणार वगैरे नाही आहे, परंतु मोदींना विरोधकांपेक्षा अधिक मतं मिळतील असा सर्व्हे स्पष्टपणे सांगतोय. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत असा सर्व्हे विचारल्यावर लोकांनी सांगितलं आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो बेकारी आहे 27% लोक असं म्हणतात, महागाई 23% लोक म्हणतात, विकासाचा मुद्दा 13% लोक म्हणतात, भ्रष्टाचाराचा मुद्दा 8% लोक म्हणतात, आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याला फक्त 2% लोकांनी मतं दिलेली आहेत. 27% लोक बेकारीचा मुद्दा महत्त्वाचा आहे असं म्हणतात आणि महागाईचा मुद्दा 23%. हे जो दोन प्रमुख मुद्दे आहेत, बेकारी आणि महागाई. त्यानंतर नोकरी मिळणं कठीण झालं आहे का की सोपं झालं आहे असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यामध्ये 62% लोकांनी नोकरी मिळणं कठीण झालं आहे असं म्हटलेलं आहे. 62% लोकांना या देशामध्ये 2024 निवडणुकीआधी असं वाटत असेल की नोकरी मिळणं कठीण झालं आहे, तर बेकारीचा प्रश्न किती जटिल आहे हे लक्षात घ्या. भ्रष्टाचारावरही लोक काय बोलत आहेत ते बघा. 2019 40% लोक असं म्हणत होते की भ्रष्टाचार वाढला आहे, यावेळेला 55% लोक म्हणत आहेत की भ्रष्टाचार वाढला आहे. हा फरक आहे. 5 वर्षापूर्वी फक्त 40% लोकांना असं वाटत होतं की भ्रष्टाचार वाढला आहे, आता भ्रष्टाचार वाढला आहे असं 55% लोकांना, म्हणजे 15% अधिक लोकांना वाटत आहे. ही मोदींसाठी चिंतेची बाब निश्चितच आहे, पण मोदींपर्यंत ते पोचतंय की नाही हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या भ्रष्टाचाराला कोण जबाबदार आहे असा प्रश्न विचारल्यावर 56% लोकांनी असं सांगितलंय की या भ्रष्टाचाराला केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारं जबाबदार आहेत. म्हणजे या बाबतीतही लोकांचं लक्ष फक्त केंद्र सरकारकडे नाही आहे, राज्य सरकारकडे पण आहे. कोणत्याही पक्षाचं असो केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहे असं 56% लोकांना वाटतंय भ्रष्टाचार होत आहे. म्हणजे मोदींचं जे म्हणणं आहे ना, खाऊन का ना खाणे दुंगा, हे लोक मान्यच करत नाही आहेत. भ्रष्टाचार वाढलाय असं म्हणतायत, याचा अर्थ काय होतो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. महागाई अर्थातच वाढली असं 71% लोक म्हणतायत, फक्त 13% लोकांना जैसे थे परिस्थिती असं वाटतंय, आणि महागाई कमी झाली असं मानणारे सुद्धा 13% लोक आहेत. त्यांना खरोखरच विचारलं पाहिजे की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कुठच्या बाजारातून वस्तू विकत घेतात.
सगळ्यात गंभीर गोष्ट अशी आहे की निवडणूक आयोगाचा लोकांचा विश्वास कमी झालेला आहे या सगळ्या 5 वर्षामध्ये. 2019 51% लोकांनी निवडणूक आयोगावर विश्वास व्यक्त केला होता. यावेळी फक्त 24% लोकांनी निवडणूक आयोगावर निर्विवाद विश्वास व्यक्त केलेला आहे. ही फार धोकादायक गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि भारतीय जनता पक्षाने इतर पक्षातल्या भ्रष्ट लोकांना आपल्या पक्षात घेणं योग्य नाही असं 45% लोकांना वाटतं. मी हे तुम्हाला अशासाठी सांगतो आकडे की खरं तर या मुद्द्यांकडे नरेंद्र मोदींनी लक्ष द्यायला पाहिजे. बेकारी असतील, जर बेकारी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे असं 27% लोकांना वाटत असेल आणि नोकरी मिळणं कठीण झालं आहे असं 62% लोकांना वाटत असेल, तर नरेंद्र मोदी सरकारला वाटलं पाहिजे की आपण या विषयावर लोकांचं प्रबोधन करायला पाहिजे. आज देशातला बेकारीचा दर 8% आहे. बेकारी आपण का दूर करू शकलो नाही, नोकऱ्या का निर्माण करू शकलो नाही, याची उत्तरं प्रचारसभेमध्ये नरेंद्र मोदींनी दिली पाहिजेत. किंवा भ्रष्टाचार वाढला आहे असं लोकांना का वाटतं याची उत्तरं दिली पाहिजेत. पण याची उत्तरं द्यावी लागू नये म्हणूनच नरेंद्र मोदी असली नकली किंवा मुस्लिम दर्जिणेपणा शाकार मासार असे मुद्दे काढतात, इमोशनल मुद्दे. 2014 निवडणुकीत तेच त्यांनी केलं, गुजरातच्या सगळ्या निवडणुकीतही त्यांनी तेच केलेलं आहे आणि आता 2024 निवडणुकीतही तेच करतायत. बेकारीवर ते बोलत नाहीत, महागाईवर बोलत नाहीत, निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी झाली आहे याविषयी ते बोलत नाहीत आणि विरोधकांवर जुनेच मुद्दे घेऊन चिखलफेक करत बसतात. पण जसा असली नकलीचा मुद्दा बुमरँग होऊ शकतो तसाच वाढती महागाई, वाढती बेकारी हे मुद्देसुद्धा मोदी सरकारवर बुमरँग होऊ शकतात. 400 पार वगैरे घोषणा त्यांनी केली असेल तरीसुद्धा 400 गाठतील असं बहुसंख्य विश्लेषकांना वाटत नाही आहे. परंतु लोकांमधला असंतोष महागाई आणि बेकारीबद्दलचा जर वाढला तर भावनिक मुद्द्यांचा मोदींना काहीही उपयोग होणार नाही. फक्त विरोधक याचा कसा वापर करून घेतात, विरोधक लोकांपर्यंत काय पोहोचवतात आणि कसं पोहोचवतात यावर अनेक गोष्टी अवलंबून राहतील. पण एक गोष्ट नक्की, महाराष्ट्रामध्ये असली नकलीचा मुद्दा चालणार नाही. त्याचा फायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना होईल. त्यापेक्षा नरेंद्र मोदींनी मुद्द्यावर बोलावं आणि आपण काय विकास केला असं सांगावं असं मतदारांचं म्हणणं दिसतंय.